मित्रांनो नमस्कार. मी रविराज शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रानघर परिवारामध्ये. मित्रांनो आजचा जो भाग आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. एक प्रवास आहे संघर्षाचा, एक प्रवास आहे सेवेचा, एक प्रवास आहे सातत्याचा. राजकीय, सामाजिक, धार्मिक, सहकार या सर्व क्षेत्रामध्ये काम करून देखील मातीशी नाळ बांधणारं व्यक्तिमत्व आज आपल्या आपण साहेबांची ओळख करून घेऊ. पुणे जिल्ह्यामध्ये लोकांना गरज नाही ओळख करून द्यायची, तरी पण आपला चॅनल हा महाराष्ट्रभर चालतो, तर बाबू सरांची ओळख करून घेऊ आणि आपल्या कार्यक्रम सुरुवात करू. साहेब नमस्कार. नमस्कार सर, आमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. तर आपली ओळख ओळख सांगा. दिनकरराव सोनबा धारपाळे, मुक्काम वांदळे, तालुका वेल्हा, जिल्हा पुणे. जन्म 10/5/1956 रोजी वांदळे या ठिकाणी झाला. अच्छा. आम्ही दोघं जण भाऊ आणि एक बहीण होते. बहीण 1973 साली आमचे बंधू ज्ञानेश्वर सोनबा धारपाळे यांनी छोटासा दूध व्यवसाय सुरू केला आणि त्याच्यानंतर आमच्या कुटुंबियांची वाटचाल सुरू झाली. राजगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व महाराष्ट्राचे माजी मंत्री आनंदराव थोपटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला 1999 साली राजगड कारखान्याचं पहिलं तिकीट दिलं राजकीय क्षेत्रामध्ये. आणि तिथं मी निवडून आलो असं जवळजवळ 20 वर्ष मी राजगड सहकारी साखर कारखान्यावरती काम केलं करतो आहे. आणि 7 वर्ष व्हाईस चेअरमन म्हणूनसुद्धा त्या राजगड कारखान्यावरती मी काम करतो आहे. 2002 साली मला जिल्हा परिषदचं वेल्हे गटामधून तिकीट दिलं सर्वसाधारणमधून. आणि मी 2002 ते 2007 जिल्हा परिषदेमध्ये काम केलं. 4 ते 5 मध्ये मी बांधकाम आणि आरोग्य सभापती म्हणून जिल्ह्यामध्ये काम केलं. आता 2017 साली मी जिल्हा परिषदेवरती निवडून सध्या जिल्हा परिषदेमध्ये काम करतो आहे. पाहिला असेल की स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी जो सहकाराचा वारसा महाराष्ट्राला दिला तोच वारसा देखील यांनी चालवलेला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट होती की एवढ्या प्रकारच्या मशीन्स त्या ठिकाणी आणलं आणि या ठिकाणी दूध पंढरी निर्माण करण्याचं काम यांनी ठिकाणी केलेलं आहे. आपलं जो हा व्यवसाय हा कधीपासूनचा व्यवसाय? 1973 पासून छोट्या प्रमाणामध्ये चालू झाला. जवळजवळ आज 47 वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु पूर्वी हा हळूहळू व्यवसाय चाललेला होता, पण त्याला जास्त म्हणजे 1980 सालापासून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही जवळजवळ 4 ट्रक घेतल्या, येस गाड्या, आणि त्या माध्यमातून या तालुक्यामध्ये चारही सगळ्या तालुक्यामधून दूध सकलाला सुरुवात केली आणि डायरेक्ट आमचं दूध पुणे शहरामध्ये जायचं. स्वतःचा मुलग्यानी डिग्री घेतल्यानंतर, दूध टेक्नॉलॉजीची डिग्री घेतल्यानंतर, मग आमचे बंधू ज्ञानेश्वर सोनबा धारपाळे यांनी निर्णय घेतला की आपल्याला आता एक वेल्हे तालुक्यामध्ये दुधाची प्लॅन टाकायचा. आणि 2007 साली आम्ही पहिला एक वेल्हे तालुक्यामध्ये छोटासा व्यवसाय दूध डेअरीचा म्हणून उभा केला. आणि त्याच्या माध्यमातून आता ते डेअरी काढल्यानंतर अतिशय सुंदर पद्धतीने आम्ही त्याची खरेदी करतो. आज जवळजवळ म्हशीच्या दुधाला कमीत कमी 45 पुढंच आमच्याकडे भाव आहे. चांगल्या क्वालिटीच्या दुधाला साधारणतः 6-5 क्वालिटी आणि 9 SNF आम्ही 45 रुपये भाव देतो आहे. आणि गायला 3-5 आणि 8-5 आम्ही 30 रुपये पर लिटर भाव देतो आहे. आणि त्याच्यामुळं या तालुक्यामध्ये दूध वाढायलाही सुरुवात झाली. अनेक छोटे छोटे शेतकरीसुद्धा स्वतःचं जनावर पाळून पुणे शहर इथून 50 किलोमीटर असल्यामुळं ते सकाळी जातात आणि संध्याकाळी येतात. त्याच्यामुळे वेल्हे तालुक्यामध्ये दुसऱ्या कुठल्या इंडस्ट्रीज कंपनी नाही किंवा काही नाही, पण दूध क्षेत्रामुळंच हा तालुका आता जरा चांगल्या दिशेने उभारीला आलेला आहे. बरोबर.
आता आम्ही आपल्या काही शेतकरी बांधवांशी चर्चा केली, तर तुम्हाला जे दूध घालणारे लोक आहेत त्यांचे 25-30 वर्ष जुने संबंध आहेत. म्हणजे आम्ही काही लोकांना भेटतो त्यांची पहिली पिढी दुसरी पिढी दूध घालते, हे कसं काय शक्य? आम्ही साधारणतः बघतो सहकार क्षेत्र वाढलेले आणि दूध डेअरी वाढलेले, लोक 2 महिने इकडं 6 महिने तिकडे बदलत असतात. तुम्ही हे कसं काय टिकून ठेवले शेतकऱ्यांशी संबंध? केचं रहस्य काय? नाही, आम्हाला पूर्वीपासून गरिबीची जाण असल्यामुळं अतिशय आपला जो उत्पादक आहे हा आपण त्याच्यातला आपल्या व्यवसायामधला प्रमुख माणूस मानला, आणि आजपर्यंत सुद्धा आपण त्याच्याशी निगडीत त्याच्या ज्या काही अडचणी असतील त्या अतिशय स्वयंपणे सोडून तो वर कसा येईल, त्याला व्याजाने कुठून पैसे काढून न देणं, जर व्याजाने काढायला लागला तर त्याला पतसंस्थेचं देणं, पतसंस्थेचं नाही नसेल तर आपल्या स्वतःचं देणं, पण कुठून का वायना तो शेतकरी व्यवस्थित वाचला पाहिजे, त्याचा विनाकारण खर्च नाही झाला पाहिजे, आणि तो कर्जबाजारी जर झाला नाही तर तो इकडल्या तिकडं तिकडल्या इकडे कधी करू शकत नाही. आणि त्या लोकांना पूर्ण कळलं की ही मंडळी व्यवसाय करत असताना लोकांसाठी बी भरपूर प्रयत्न करतात, हे लोकांना जाण असल्यामुळं आज आमच्याकडे प्रत्येक वेळेस लोक वाढतच गेली पण कधी कमी होत गेली नाही. आणि आता तर मी स्वतः दुसरे जे छोटे छोटे गवळी आहेत त्यांना 10-10 म्हशी घेऊन देऊन त्यांना सांगतो तुम्ही आमचं व्यवस्थित चालले, तुम्ही तुमचा काहीतरी स्वतःच्या कुटुंबासाठी पर्याय म्हणून पुणे शहरामध्ये जा, 10-5 गिराईक लागली तर सुरुवातीला मी देईल आणि तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करा. बरोबर. आणि असं जवळजवळ आतापर्यंत आपल्यामुळे 150-200 लोक असे पुण्यामध्ये धंदा करतायत. बरोबर. मित्रांनो, बघितलं असेल की प्रत्येकाची एक दाणत असते, माझं पोट भरल्यानंतर प्रत्येक दुसऱ्याचं पोट भरलं पाहिजे. आणि कोणीतरी म्हणलेलं आहे की बाबा यशस्वी होणं म्हणजे काय, एक माणूस 1000 पावलं पुढे गेला म्हणजे यश नाही, तर 4 माणसं 1000 माणसं 4 पावलं जरी पुढे गेले तर यश. आणि तीच धारणा साहेबांनी या ठिकाणी चालवलेली आहे. आता मी या ठिकाणी बघितलेलं आहे की एखादा आपल्या दावणी जनावर असणं पोसणं एवढी सोपी गोष्ट नसतं, तर तुम्ही त्यांना काय सहकार्य करता का तुमच्या डेअरीच्या माध्यमातून? हे आमच्या आता आम्ही गेले 5 वर्ष की आमचा मनोदय की माणसाला या जनावरांसाठी जर व्याजाचे पैसे असले तर त्या शेतकऱ्याला जड जातं. बरोबर. आणि म्हणूनसाठी जर 6 म्हशी 3 म्हशी किंवा 10 जनावरं जर घेतली तर त्याला आम्ही पूर्ण पैसे देण्याची जबाबदारी घेतो, त्याच्याकडून चांगल्या रेटचं रेट देतो, दूध घेतो. आणि त्याच्यामुळं आज अनेक शेतकऱ्यांची अशी धारणा झालेली आहे कमीत कमी की जर आपण जर समजा 6 जनावरं जर पाळली तर आजच्या रेटप्रमाणे त्याला 14-1000 रुपये एका जनावराचा पगार होतो. आणि त्यांनी 5000 रुपये त्या जनावरावर जर महिन्याला जर खर्च केला रतीप किंवा खाद्य कुट्टी तर 10000 रुपये राहतात. आणि त्याच्या जनावरांनी 10 महिने जरी दूध दिलं तरी जवळजवळ तो घेतलेली म्हशीची जी 90000 रुपये ती 1 लाख रुपये किंमत आहे तो फेडू शकतो आणि जनावर त्याला शिल्लक राहू शकतं. म्हणजे कमीत कमी एका जनावरापाठीमागं काही असलं तरी 3-4000 रुपये तो कमवतो. अशी जर 6 जनावरं जर असतील तर तो महिन्याला 15-20000 रुपये कमवतो. त्याच्यातून एखादं जनावर जरी फेल गेलं तरी 2-3000 रुपयाचा फरक पडतो, काय मोठा फरक पडत नाही. आणि त्याच्यामुळं आज जनावरं शेतकरी जनावरं पाळून स्वतःची शेती करून अतिशय काही प्रमाणात जे कष्ट करतायत ते सुखी आहेत. बरोबर. बरोबर. तुमचा हा प्रवास ऐकला की एकदम मन भरून येतं, पण हे सर्व करत असताना कुटुंबाची साथ असणं देखील महत्त्वाचं आहे. कारण आपण बघत आहात की आपण सामाजिक क्षेत्रामध्ये आहात, सहकारमध्ये आहात, शेतकरी बांधवांशी निगडीत आहात, मग तुम्ही ह्याचा कसं काय सोलो का हे टिकून ठेवलेलं आहे कसं काय तुम्ही? आमचे जे थोरले भाऊ आहेत माझे ते ज्ञानेश्वर सोनबा दरपाळे यांना माझ्यासारखा एक कार्यकर्ता म्हणून देवच मानतो की थोरला भाऊ म्हणून शनी. आणि त्यांची कष्ट आणि मेहनत. बरोबर. कारण का माझा वेळ जास्त राजकारणात इकडे तिकडे जातो, पण दूध व्यवसायाशी पुणे शहरामध्ये काम करत असताना गेल्या जवळजवळ 47 वर्षामध्ये 5:30-3:30 आमच्या दुकानामध्ये ते असतात. नंतर मालाची सप्लाय होती पुण्यामध्ये सकाळी सकाळी 70-80 मुलं येतात, त्यांना पर लिटरला जवळजवळ 2.5 रुपये कमिशन आहे म्हणजे त्याला टाकण्याचं. आणि ते सगळं नियोजन पैशापासून सगळी यंत्रणा ते करतात पुण्यातली आणि गावाकडली मी यंत्रणा आता सध्या माझा मी करायचो आतापर्यंत, पण आता माझा मुलगा करतो. जे काही ट्रक व्यवसाय असतील गाड्यांची देणगी असा आम्ही एक विभाग करून ठेवला. मित्रांनो नमस्कार. आपण दूध संघ पाहिला, कलेक्शन पाहिलं, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आपला शेतकरी बांधव.
आता आपण आपल्या शेतकरी बांधवांच्याकडे जाऊ आणि त्यांना विचारू की त्यांना दूध धंदा परवडतो का, नक्की जो नणश दूध संघ आहे त्यांची प्रोसेस कशी आहे, त्यांना काय काय परवडतं, ह्या आपण सगळ्या गोष्टींची चर्चा जाऊन करू शेतकऱ्यांच्या घरी। चला, आपलं नाव काय? विशाल राजेंद्र मरा। अच्छा, आपण दूध व्यवसाय कधीपासून करताय? 10-15 वर्ष झाले दूध व्यवसाय करतोय। होय का? परवडते का? आजकाल तुमची इथली सगळी पोरं पुण्याचं आता पुण्याच्या हिशोबाने बघण्यापेक्षा गावाकडे आता राहून थोडस दूध व्यवसाय करणं सुद्धा गरजेचं झालंय। अच्छा, कारण पुण्यामध्ये जरी काम करायचं म्हटलं तरी 15-20 हजार रुपये पगार आहे। बरोबर, त्यापेक्षा 10-12 हजार जनावर पाडली बरोबर, तर अतिशय चांगल्या प्रतीचं दूध घालू शकतो आपण। बरं, आपलं दूध जातंय कुठं? आता आमचं दूध ज्ञानेश्वर दिलं जातं। बरं, कसं काय आपला अनुभव दूध संघाविषयीचा? अनुभव चांगलाच आहे आमचा, आता जवळजवळ 10-15 वर्ष आम्ही व्यवसाय करतोय, त्या व्यवसायाच्या हिशोबाने आम्हाला आजपर्यंत कधी त्यांची तक्रार नाही आलेली। अच्छा, म्हणजे अगदी व्यवस्थित त्यांचा बाजारभाव पण चांगला आहे आणि दूध कलेक्शन करायची त्यांची पद्धत सुद्धा चांगल्या प्रतीचे। आणि दुधाचा दर काय आपल्या इकडे? दर आमच्याकडे आता गायला 30-32 रुपये भेटतो। एवढा? हो, म्हशी आणि म्हशीला जर चांगला 6-0, 9-0 याने असेल तर 40-42 रुपये बाजार आहे। होय, चांगला बाजार भरतोय की? हो, चांगला आहे। मग त्यामुळे तर मग गेलो। आणि ह्यांचं पेमेंट बिमेंट कसं काय? पेमेंटचं काय प्रॉब्लेम नाही, पेमेंट तसं 15 तारखेला पेमेंट होत। हा दूध व्यवसाय कधीपासून? आता दूध व्यवसाय 40 वर्षाचा आहे। वा, आणि आपण दूध कधी घालताय डेअरीला? कधीपासून घालताय? 15-1 वर्ष झाली डेअरीला। 15-1 वर्ष त्याच्यापूर्वी मी स्वतः करत होते। होय, तुमचा कसा अनुभव आहे डेअरी विषयीचा? आहे व्यवस्थित चांगला अनुभव आहे। होय, आणि ते जे डेअरी मालक आहे ते सहसा लोकांची पिळवणूक करत नाहीत। बरोबर, खाद्य म्हणा किंवा काय मध्ये आधी लागले पैसे तरी किंवा काय अडचणी आल्या तर ते चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करतात। बरोबर, दूध धंद्यात त्यांनी किती सुंदर प्रकारचं काम उभं केलं आपण पाहतात। आता आपण आलो आहोत दादा विष्णूचं, दादा नाव सांगा। बळवंत गणपत दाफाडे। मुक्काम पोस्ट? मुक्काम पोस्ट दापोडे, तालुका वेल्ली, जिल्हा पुणे। बरं, आपलं दूध कुठं जाते? दूध आमचं ज्ञानेश्वर डेअरीला जातं, ज्ञानेश्वर दुग्धालयला। अच्छा, कधीपासून घालतं तुम्ही दूध? आता 30-35 वर्ष झालं आपण दूध घालतो त्यांना। आता आम्ही बघत असतो की शेतकरी प्रत्येक जण डेअरी चेंज करतो, तुमची डेअरी एकच आहे, कशामुळे एवढी वर्ष? नाही, पण डेअरीला आपल्याला तसं त्यांच्याकडून भाव वगैरे चांगला मिळतो किंवा रतीब वगैरे चांगल्या प्रतीचे मिळते, सगळं व्यवस्थित मिळतं आपल्याला। जनावर घ्यायला, गाय घ्यायला मदत करतात। बर, म्हणजे आणि त्यांचं दूध बीत तुमचं कसं काय, रेट किती मिळतो तुम्हाला? 45 मिळतोय ना। आपलं दूध कुठं जाते? ज्ञानेश्वर दूध घाले। कधीपासून जाते तुमचं दूध? 30-35 वर्ष आहे। होय, पहिल्यापासून त्यांना। का बरं, असं काय वैशिष्ट्य आहे त्यांचं? सर्व चांगलंच आहे, पेमेंटचा वगैरे कधी प्रॉब्लेम नाही, काय नाही, दर वगैरे बाकीच्यांपेक्षा चांगलाच देते। आपलं शिक्षण काय झालेलं? माझं शिक्षण मी 12वी सायन्स केलं आणि त्याच्यानंतर मी डेअरी टेक्नॉलॉजी IDD इंडियन डेअरी डिप्लोमा हा कोर्स गोरेगाव मुंबई येथे केला। बर, आता आपला एक राजकीय घराण्याचा वारसा आहे, तुम्हाला काय वाटलं की आपण डिप्लोमा करावं आणि दूध क्षेत्रामध्ये आपण काम करावं? त्यांचं शिक्षण हे पूर्ण गावाला झालं, त्यामुळे शेतकऱ्यांशी माझा संबंध येत होता। त्यानंतर आमचा दुधाचा व्यवसाय असल्यामुळे दूध कलेक्शन करताना माझा शेतकरी बांधवांशी संबंध येत होता। बरोबर, आणि आमचा व्यवसाय बी दुधाचा असल्यामुळे शेतकऱ्यांशी निगडीत होता। त्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी अजून आपल्याला काहीतरी करता येईल का या दृष्टीने मी विचार केला आणि मग मी डेअरी टेक्नॉलॉजीला जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथनं पुढे माझा प्रवास सुरू झाला। मित्रांनो, पाहिलं असेल की कुणीतरी म्हणलेले शुद्ध बीजापोटी फरळ असावा गोमुट्टी, ज्याप्रकारे वडिलांचं कर्तृत्व आहे त्याचप्रकारे दादांनी देखील या क्षेत्रामध्ये आलेले किंवा मग कुठंतरी शेतकऱ्यांची असली तळमळ आणि आपल्या शिक्षणात त्यांना कसं वापर करा तयार करतील हे त्यांचं ध्येय होतं। कलेक्शन कसं काय करतं? साधारणतः आमच्या आमचे चुलते श्री ज्ञानेश्वर सोनबा धरपळे यांनी 1973 साली या व्यवसायाला 5 लिटरपासून सुरुवात केली। ते ग्रामीण भागात अतिशय खडतर परिस्थितीत दुधाच्या म्हणजे दूध हे पाण्यातनं आणायचं, दुधाच्या भोपळ्यावर बसून इतक्या कष्टाने त्यांनी दूध ते पुण्यात विक्रीला न्यायचं अशी व्यवस्था होती। मग हळूहळू त्याच्यात बदल होत गेला, त्यानंतर दूध गार करण्यासाठी बर्फ आईस वगैरे लावायला लागले, हळूहळू मग ट्रान्सपोर्टेशनच्या सोयी वाढल्या, त्याच्यानंतर मग या दूध व्यवसायाला जरा आमच्या बळकटी मिळाली, चालना मिळाली। तुमची कलेक्शन जी पद्धत आहे ती कशी आहे? आता जी पूर्वी आमचे वडील आणि चुलते हा व्यवसाय करायचे त्यावेळेस एक साधारण शेतकऱ्यांची पद्धत होती की दूध घालायचं, दुधाला एक फिक्स रेट असायचा, पण दूध सर्वजण चांगलेच घालायचे। कालांतराने या धंद्यात कॉम्पिटिशन वाढली
नाही, त्याच्यामुळं मग फॅट एसएनए अशा गोष्टी आल्या, प्रोटीन्स आलं, व्हिटॅमिन्स, याच्यावरती दूध घेण्याची पद्धत मग आम्ही, मी आयडीडी झाल्यानंतर अशा पद्धतीने फॅट आणि एसएनएफवर दूध घेण्याचा निर्णय घेतला आणि क्वालिटी सातत्याने कशी चांगली देता येईल याचा प्रयत्न केला. बरोबर. मग मला एक सांगा की आपण जेव्हा दूध कलेक्शन करता शेतकरी बांधवांच्याकडून, तुम्ही जसं फॅट वगैरे जागेवर चेक करता, कसं काय चेक करता, कसं काय असतील सिस्टीम? आता आम्ही सुरुवातीपासूनच जेव्हा फॅट आणि एस एन एफवर दूध घ्यायला सुरुवात केली तेव्हा आम्ही निर्णय घेतला की त्याची फॅट आणि एस एन एफ आपण विश्वासानं आपल्या फॅक्टरीच्या ठिकाणीच त्याची फॅट एस एन एफ लावायची, कारण गाडीवर जेव्हा ते यंत्रणा आपण दिली जाते त्यावेळेस त्या मशनी चालत नाहीत, त्याच्यामुळं आम्ही मग प्लँटवरच त्या सगळ्या फॅट एस एन एफ अथवा त्याचे अल्कोहोल इतर सर्व टेस्ट काय असतील त्या सर्व आम्ही प्लँटवरच करतो. अच्छा. साधारणतः आपलं जे कलेक्शन होते हे कोणत्या भागात आणि किती होते? आता जवळजवळ वेल्हे तालुक्यातील कमीत कमी 50 ते 60 गावात आम्ही जातो. आमच्या जवळजवळ 5 व्हॅन्स आहेत दूध गोळा करणाऱ्या, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात आम्ही जातो आणि त्याच्याकडनं आम्ही दूध घेतो. अच्छा. आता आपण बघितलं असेल तर आपल्या भागामध्ये गाईचं आणि म्हशीचं दूध दोन्ही पण आहे, तर आपल्याकडे जास्त कलेक्शन कोणतं आहे? आता सुरुवातीपासून जेव्हा आमच्या चुलत्यांनी वडिलांनी जेव्हा सुरुवात केली या व्यवसायाची तेव्हा फक्त म्हशीचं दूध होतं आमच्याकडं. गाईचं दूध आमच्याकडं साधारणतः 101 लिटरच्या आसपास होतं. 2007 आम्ही जेव्हा प्लॅन टाकला, डेअरी प्लॅन टाकला, तेव्हा 2007 नंतर जेव्हा मी अभ्यास करत गेलो 2010-11 मला असं वाटायला लागलं की म्हशीचं दूध कालांतराने म्हशीच्या किमती वाढल्यामुळं अथवा इतर गोष्टीमुळं शेतकऱ्यांना हे म्हैस पाळणं हे शक्य होणार नाही, आणि त्याच्यानंतर असं वाटायला लागलं की डॉक्टर पण सुचवत होते शहरामध्ये की गाईचं दूध पीत जा. मग 2011 आम्ही निर्णय घेतला की गाईचं दूध हे विक्रीसाठी उपलब्ध करायचं आणि त्याच्यानंतर आम्ही शेतकरी बांधवांना सांगितलं की बाबा रे आता आपल्याला गाईच्या दुधाची आवश्यकता आहे आणि हळूहळू आमचं ते कलेक्शन वाढत गेलं आणि गाईचा व्यवसाय बी आमचा 2500 लिटरपर्यंत गेला. 2011 आम्ही याची सुरुवात केली. आज 9 वर्षांनी 2500 लिटरवर हा व्यवसाय गेला की जिथं गाईचं दूधच नव्हतं, फक्त म्हशीच्याच दुधासाठी आमचा तालुका वेल्हे तालुक्याचं नाव घेतलं जातं, तिथं पण आज गाईचं दूध 10-15 हजार लिटर दूध गोळा होतं. त्यानंतर आपण एकदा का तिथून कलेक्शन केलं मग कशी असते प्रोसेस? दूध कलेक्शन केल्यानंतर आम्ही त्याचं जेव्हा त्या शेतकऱ्याकडनं आपण दूध घेतो त्यावेळेसच त्याचं सॅम्पल घेतलं जातं आणि ते सॅम्पल मग चेकिंग करण्यासाठी आम्ही लॅबोरेटरीमध्ये पाठवतो आमच्या आणि त्याच्याप्रमाणे त्याला दर दिला जातो. दूध प्लँटवर आल्यानंतर आमच्या ते दूध पहिलं चेक केलं जातं, दूध खराब आहे का, त्याला कुठला वास येतो आहे का असं, आणि मग जे खराब असेल, वास आलेला असेल ते बाजूला काढलं जातं. पण शक्यतो आमचं येत नाही, कारण आमचं दोन्ही टाईमला दोन टाईम कलेक्शन करतो, ते फ्रेशच असतं, त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम आम्हाला कधी येतच नाही. पण तरी सुद्धा काळजीपोटी आम्ही सर्व त्या टेस्ट केल्या जातात आणि त्याच्यानंतर मग दूध आम्ही प्लँटमध्ये फिल्टर करून ओततो. त्यानंतर मग दुधाचे पाश्चरायझेशन केलं जातं आणि गाईच्या दुधाचं होमोजेनायझेशन केलं जातं. पाश्चरायझेशन म्हणजे दूध 80 टेम्परेचरपर्यंत तापवलं जातं आणि 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत गार केलं जातं. परंतु याच्यामध्ये दुधाला कुठलंही तुमच्या काही होत नाही, त्याचे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स हे सर्व हाय असेच राहतात, कुठलाही त्याच्यात काहीही केलं जात नाही. आणि त्यानंतर हे दूध पॅकिंगसाठी पाठवलं जातं आणि त्यानंतर त्याचे मग कोल्ड स्टोरेजमध्ये चिलिंग करण्याची व्यवस्था आम्ही करतो. आता याच्यामध्ये आपण बघत आहात की पहिल्या काळामध्ये फॅट चेक करण्याच्या मशीन्स वगैरे वेगळे होत्या, पाराइन वगैरे ते चेक करायचे, आजकाल बदलत चाललेले आहे, तर तुम्ही कुठली यूज करता आणि काय यूज करता? आता सुरुवातीच्या काळात जेव्हा आम्ही प्लॅन टाकला त्यावेळेस मी मिल्को टेस्टर म्हणून मशीन यूज करायचो, कारण माझा तिच्यावर विश्वास होता आणि शेतकऱ्यांचा पण मी शेतकऱ्यांना त्याचा विश्वास पटवून दिला. त्यानंतर मी त्या मशीन्स गरबरवर सेट करायचो आणि परफेक्ट आमच्या मशीन जुळायच्या. कालांतराने त्याच्यात मिल्क ॲनालायझर म्हणून मशीन आली, त्याच्यामध्ये मग फॅट एस एन ए प्रोटीन सर्व दिसायला लागलं. त्याच्यानंतर मग त्याची विश्वासार्हता मला पटायला लागली तेव्हा मी मग त्याचा वापर सुरू केला. आज जवळजवळ मी 9 ते 10 वर्ष झालं मिल्क ॲनालायझर वापरतोय, कुठेही त्याच्यात काही फरक येत नाही आणि शेतकऱ्यांना पण माझ्या मशीन्सवर विश्वास आहे, आमच्यावर विश्वास आहे. बरोबर. याच्या सर्वांमध्ये आपण पाहिले असेल तर पॅकिंग व्यवस्था खूप महत्त्वाची आहे, तर तुम्ही कसं स्वरूपाचं पॅकिंग करता आणि त्याला तुम्ही कोणत्या कोणत्या मशीन्स वापरता, काय काळजी घेता?
पॅकिंग मध्ये दूध गेल्यानंतर तुमचा एक ब्रँड तयार होतो अशी आम्हाला हे झाली. त्यानंतर आम्ही मग ब्रँडिंग करायला सुरुवात केली. तोपर्यंत आम्ही साध्या पिशव्यांमध्ये दूध आम्ही सुरुवातीला लूजमध्येच द्यायचो, परंतु लूजमध्ये दिल्यानंतर ते ग्राहकाला त्या क्वालिटीचं दूध पोहोचेल का नाही याची खात्री नव्हती. त्याच्यामुळं मग आम्ही पॅकिंग मशीन घेण्याचा निर्णय घेतला आणि पॅकिंगमध्येच दूध विकायचं. लूज दूध विक्री हळूहळू पूर्ण बंद केली. आता पूर्ण लूज दूध विक्री आमची होत नाही, पूर्ण पॅकिंगमध्ये दुधाची विक्री आम्ही करतो. त्यामुळं ग्राहकांना पण विश्वास वाटतो की ज्या क्वालिटीचं दूध हे कलेक्शन करतात त्याच क्वालिटीचं दूध आम्हाला मिळतं. बरोबर. आता दूध व्यवसाय आला की त्याच्याबरोबर काही फक्त दूधच नसतं की दही असेल तूप असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही बनवत असता, तर आपले कुठले कुठले आता प्रॉडक्ट आहेत? आता आम्ही प्लांट सुरू करून साधारणतः 13 वर्ष झाली, परंतु आम्ही दूध प्रॉडक्टमध्ये जाण्याचा निर्णय अजूनपर्यंत तरी घेतला नव्हता. परंतु मागच्या वर्षी साधारणतः 2019 साली आम्ही दूध प्रॉडक्टमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. आणि मग आम्ही आमचं पुण्यामध्ये बिबेवाडी येथे सेंटर आहे, तिथं आम्ही मग पनीर असेल दही असेल हे बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची विक्री व्यवस्था आम्ही चालू केली. अच्छा. आणि त्यालाही ग्राहकांचा रिस्पॉन्स भरपूर मिळतोय, कारण की आमचं लिक्विड मिल्क असल्यामुळं आणि घरपोच होम डिलेवरी जास्त असल्यामुळं आम्हाला याच्यातनं पहाटेचा महत्त्वाचा वेळ आमचा जायचा, त्यामुळं दूध प्रॉडक्ट लक्ष देण्यासाठी आम्हाला वेळ मिळायचा नाही. परंतु आता आम्ही व्यवसायात सर्व बंधू एकत्र आल्यामुळं आम्हाला त्यात वेळ मिळून आम्ही मग प्रॉडक्ट चालू करण्याचा निर्णय घेतला. याच्यामध्ये माझा एक प्रश्न आहे ग्राहक म्हणून, आता कसं आहे की आमचं बालपण देखील ग्रामीण भागामध्ये गेलं तर पुण्यामध्ये एक ट्रेंड आहे की बाबा एक पिशवीचं दूध आणि डायरेक्ट आपलं जे देतो दूधवाला त्याचं एक दूध. आता तुम्ही हे दोन्ही व्यवसाय केलेले आहे, तुम्ही लूज दूध पण विकलेले आहे पिशवीमध्ये विकलेले, नक्की दोन्हीमध्ये फरक काय आणि तुमचा अनुभव कसा होता ग्राहकांशी या बाबतीमध्ये? जेव्हा आम्ही 2007 ला जेव्हा प्लांट सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते दूध हे होणार होतं 500 राईज, आणि पूर्वी आम्ही फक्त चिलिंग केलेलं दूध द्यायचो. त्या चिलिंग केलेल्या दुधाला एकदा गरम केलं की चांगला जाड साईजचा थर यायचा, आणि 500 राईज दुधाला काय होतं की त्याला लगेच साई वरती येत नाही. आणि हाच प्रॉब्लेम आम्हाला 2007 साली जाणवला आणि ग्राहकांचे कंप्लेंट यायला लागला की पूर्वीसारखं तुमचं दूध काही साई येत नाही म्हणून. आणि त्याच्यानंतर माझं आयडेडी झाल्यामुळं मला माहीत होतं की हा काय प्रॉब्लेम आहे, कारण 500 राईज दुधाला हळूहळू साई येते आणि तुम्ही जर 1-2 तास ते दूध फ्रीजला ठेवलं तर आहे असा जसा पूर्वी जसा जाड साईचा थर यायचा तसा यायला लागला. होमोजिनाइज दुधाला साई येत नाही हे पण आम्ही ग्राहकांना पत्रकाच्या माध्यमातून समजावून सांगितलं की आम्ही दुधात कुठलाही बदल करत नाही, त्यांना विश्वास दिला. आणि आज आम्ही 30 वर्ष प्रामाणिक काम केल्यामुळं लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आज आमचे जवळजवळ 40-45 वर्ष झालं, दुसऱ्या ते तिसरी पिढी आमचं दूध घेते याचा आम्हाला अभिमान वाटतो. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर तुमचा वेल्हे तालुका पुण्यापासून अगदी 40-50 किलोमीटर अंतरावर आहे, शेतकऱ्यांपासून घेतलेलं दूध आपण डायरेक्ट ग्राहकांच्या पर्यंत देणं आणि शेतकऱ्यांच्याकडून दूध घेऊन प्रोसेस करून ग्राहकांच्या पर्यंत देणं, नक्कीमध्ये फरक काय? आता पूर्वी जेव्हा आम्ही चिलिंग करायचो तेव्हा त्याची कीपिंग क्वालिटी म्हणजे दूध टिकण्याची क्षमता ही कमी असायची, कारण दूध जास्तीत जास्त 1-2 दिवस टिकायचं. आता हे कमीत कमी 48 तास हे दूध टिकलं जातं आणि तुम्ही जर डी फ्रीजला वगैरे फ्रीजला ठेवलं तर 3-4 दिवस त्याला काही होत नाही. ह्या दृष्टीतनं आम्ही मग प्लांट करण्याचा निर्णय घेतला. बरोबर. आता याच्यामध्ये आम्ही एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की जो ग्राहकांचा नेहमी आहे त्याबद्दल मलाही देखील जास्त माहिती नाही, आणि जर म्हणतात की जर दूध डेअरीचं मोठं असेल तर त्यातले घटक काढले जातात, पावडर करतात, क्रीम करतात, असे अनेक समज गैरसमज लोकांच्या विषय आहेत, तुम्ही त्याबद्दल लोकांना काय सांगू शकता? दूध हे त्यांनी पिशवीवर जे काही घटक लिहिले त्याच्यापेक्षा कमी त्यांना देता येत नाही. गव्हर्नमेंट लॉनुसार त्यांना तेवढं फॅट आणि SNA प्रोटीन्स हे द्यावेच लागतात, त्यामुळे काढून टाकण्याचा कुठेही प्रश्न येत नाही. हे फक्त लोकांच्या बोलण्याच्या गोष्टी आहेत, परंतु प्रत्यक्षात तुम्ही जर एखाद्या साध्या व्यापाऱ्याकडनं दूध घेतलं साध्या पिशवीमध्ये तर त्याला कुठलेही कायदे लागू होत नाहीत. त्यांनी तुम्हाला नक्की दूध दिलंय काय दिलंय हे पाहता येत नाही, परंतु आमचा ब्रँड असल्यामुळं त्याच्यावर शासकीय कारवाई होऊ शकते, त्याच्यामुळं याच्यात काही करता येत नाही. बरोबर. ते जे फॅट SNF जे लिहिले प्रोटीन लिहिले ते आम्हाला द्यावंच लागतं आणि ते बंधनकारक असतं. बरोबर. मित्रांनो, खूप महत्त्वाची गोष्ट आणि त्यांनी सांगितलेली आहे की अनेक लोकांना समज गैरसमज असतात, त्यामुळे आम्ही त्यांना प्रश्न मुद्दा विचारला. आता आपण जसं की शासकीय यंत्रणेचा उल्लेख केला
तर तोडक्यामध्ये आपला जो व्यवसाय आहे यांना शासनाचे काय बंधन आहेत किंवा आपण कोणत्या कोणत्या बाबा शासकीय परमिशन्स त्यासाठी काढलेले आहेत? सर्वात महत्त्वाचं आणि लागणारं म्हणजे FDA प्रमाणपत्र किंवा FDA लायसन, फूड अँड ड्रग्स ॲडल्ट्रेशनचं लायसन्स तुम्हाला लागतं, दूध व्यवसाय करण्याचं किंवा पॅकिंगमध्ये दूध विकण्याचं. त्याच्यावर तुमचा ब्रँड येतो, त्याला तुमचा एक नंबर येतो, FSSAI नंबर येतो, केंद्र सरकारकडनं हे लायसन तुम्हाला मिळतं. आणि ते अतिशय महत्त्वाचं लायसन आहे, ते असलं की तुम्हाला बाकी कुठल्याही आवश्यकता लागत नाही. पण नंतर प्लॅन जर तुम्ही करणार असेल तर मग पोल्युशन खात्याची परमिशन वगैरे अशा छोटछोट्या ग्रामपंचायतीची परमिशन अशा परमिशन लागतात तुम्हाला. चालले, आपण लोक खूप सुंदर चर्चा केलेली. मला वाटते ग्राहकांना अनेक जे प्रश्न आहेत त्यांचे दूर झाले असतील. तो प्रश्न असा राहील की जे आजकाल बघितलं असेल, तुम्ही ज्या प्रकारे उल्लेख केला, अनेक युवा उद्योजक याच्यामध्ये येत आहेत, अनेक शेतकरी बंधू दूध विक्रीमध्ये येत आहेत, ज्यांना कुणाला हा दूध व्यवसाय करायचा आहे, तुम्ही त्यांना काय सल्ला देऊ शकता? आता माझ्याकडं माझं IDD झाल्यामुळं किंवा माहीत असल्यामुळं आमचा दुधाचा व्यवसाय साधारणतः अनेक नवउद्योजक युवा उद्योजक मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात. तर मी सर्वांना सूचना करतो की लगेच तुम्ही डेअरी प्लांट वगैरे करू नका. हळूहळू जशी आम्ही सुरुवात केली तसं तसं ह्या व्यवसायात या, कारण एकदम तुम्ही केलं आणि मग त्या कर्जाचा डोंगर मोठा होतो, त्याचं उत्पन्न निघत नाही आणि मग तुम्हाला तो व्यवसाय कालांतराने बंद करायला लागतो. त्यासाठी तुम्हाला बेसिक गोष्टी काय आहेत, कसं कलेक्शन करायचं, ह्या सर्व गोष्टी मी सांगतो. मी त्यांना कधीही कॉम्पिटिटर मानत नाही, कारण की आज हा धंदा इतका कष्टाचा आहे की ह्याच्यात एखादा अर्धाच टिकतो, 100 एखादाच सक्सेस होतो. कारण की ह्याला 365 दिवस तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, एकही दिवस सुट्टी नाही, नातेवाईक नाही, कोणी नाही. तुम्हाला काही तुमचं महत्त्वाचं काम असलं तरी सकाळी उठून हा दुधाचा व्यवसाय हा करायलाच लागतो. त्यामुळे ह्याच्यात 100 एखादा. आपण आतापर्यंत सगळी माहिती पाहिली. आता सर्वात महत्वाचा भाग जो आहे तो पॅकेजिंगचा, कारण दूध हा खूप महत्वाचा पदार्थ आहे, त्याच्यामध्ये सुरक्षितता महत्वाची आहे. तर मला सांगा ना की कसं हे नियोजन असतं, काय बसून काम करतं? दूध पाश्चराईज झाल्यानंतर ते टाक्यांमध्ये साठवलं जातं, पाश्चराईज केलेलं दूध, आणि मग ते पॅकिंग मशीनला इथं येतं आणि मग अत्याधुनिक मशीनद्वारे याची पॅकिंग केली जाते. याचं फिल्ट्रेशन पुन्हा एकदा होतं. आधी दोनदा फिल्ट्रेशन होतं आणि आता तिसऱ्यांदा याचं फिल्ट्रेशन होऊन पॅकिंग होतं आणि नंतर मग ते कोल्ड स्टोरेजला जातं. आता या मशीन ज्या आपल्या आहेत याच्यामध्ये कसं कसं आहे, म्हणजे कुठले कपडे दुसरे काय याचा फायदा काय? हे नायक्रोम कंपनीचं मशीन आहे आणि याचे फायदे असे आहेत की पिशव्या लिकेज होण्याचं प्रमाण कमी असतं आणि वजन व्यवस्थित येतं. अच्छा, आणि साधारणतः हे मशीन किती पिशव्या बनवतं तासाला? हे मशीन साधारणतः तासाला 6,000 पिशव्या पर आवर बनवतं. आणि ज्यावेळेस आपण दूध चेंज करतो गाई इथे मशीनचं, तर तुम्ही कुठली काळजी घेता का, प्रत्येकाची लाईन वेगळी असते? नाही, सर्वप्रथम आम्ही गाईची पॅकिंग करून घेतो आणि त्याच्यानंतर मग म्हशीचं दूध सोडलं जातं आणि मग म्हशीची पॅकिंग केली जाते. तर मग पाहिलं असेल की सुंदर प्रकारचं असं पॅकिंग केलेलं आहे, अशा प्रकारचे ट्रे ते पॅकिंगमध्ये बघत असताल की अनटचेबल आहे, मशीन असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा टच होत नाही. त्यानंतर पॅकिंग झाल्यानंतर आपण पाहू शकता अशा प्रकारचं पॅकिंग होत आहे. त्यांचं गाईचं दूध आहे, म्हशीचं दूध आहे, 1 आणि अर्धा लिटरचं अर्धा लिटर पॅकिंगमध्ये त्यांचं दूध केलं जातं. हे तारीख वगैरे त्याच्यावर पाहू शकता की तुमची निवडी स्टँडर्ड क्वालिटीच आहे की याच्यामध्ये संपूर्ण प्रकारे तारीख याचे कंटेंट वगैरे सगळे आपल्याला. भविष्यामध्ये हा व्यवसाय आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढवायचं आहे, त्यासाठी आम्ही एक फ्रँचायझी मॉडेल आमचं स्वतःचं तयार केलेलं आहे. तरी काही युवकांनी जे कष्ट करणार आहेत अशा युवकांसाठी आम्ही स्वतः शॉप्स खरेदी करणार आहे आणि जो उत्पादक शेतकरी आमचा आहे जो दूध आम्हाला देतो त्याच उत्पादकाच्या मुलाला आम्ही तिथं बसवणार आहे आणि त्याला कमिशन बेसिसवरती महिन्याला 40,000 ते 50,000 रुपये मिळतील अशा पद्धतीने करण्याचं आमचं नियोजन आहे. वा, तर याच्यामध्ये आपला प्रामुख्याने जो एरिया राहील तो कोणता राहील? साधारणतः पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या आसपासचा एरिया आम्ही पाहत आहोत येथे शॉप्स करण्यासाठी. तर ज्या युवकांना हे व्यवसाय करायची इच्छा आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधा. मित्रांनो, आपण पाहिला असेल खूप चांगली संधी या ठिकाणी आता आपल्याला दिलेली आहे. प्रदीर्घ असा अनुभव त्या कुटुंबाचा दूध क्षेत्रातला आहे, आपण नक्की संपर्क करा. आपल्याला माहिती कशी वाटली? जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, सगळ्यांना शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं, दादाने जे आपल्याला अनुवादून दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण त्यांचा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांना नक्की संपर्क करा आणि त्यांच्या कन्सेप्ट त्यावर चर्चा करा. धन्यवाद.